Today in the online session we done the bridge course and that we learn about the Marathi subject. Chitre paha nave vacha. Lasun. Pal. Furnace. Sadi. Pen. Palak. Pie. Cup. Piece. Sap. आता हे शब्द जे दिले आहेत ते शब्द आपल्याला वाचायचे आहेत. लसूण, पाल, फणस, साडी, पेन, पालक, पाय, कप, पीस, साप. हे शब्द थ्री टाइम्स लिहायचे आहेत. ओके, यानी थ्री टाइम्स यू आर गोइंग टू राइट दिस वर्ड्स. नऊ जोड्या जुळवा. हम लोग ने ऑनलाइन सेशन में वी हैव डन ऑलरेडी दिस. पहिला शब्द आहे तळे, दुसरा शब्द आहे धरण, तिसरा शब्द आहे कणीस, चौथा शब्द आहे शेत, शेतकरी, पाणी, गाणी. मग आपल्याला काय करायचं आहे, हे शब्द इथे मॅच करायचे आहेत. तर तळे हा शब्द तीन नंबरवर आहे, धरण हा एक नंबरवर शब्द आहे, कणीस हा दोन नंबरला आहे, शेत हा पाच नंबरला आहे, शेतकरी सात नंबरला, पाणी चार नंबरला आणि गाणी सहा नंबरला आहे. ओके, सो आपल्याला हे असं मॅच करायचं आहे. नेक्स्ट वाक्य तयार करा. गा, गा का मतलब है गाना गाना, जसे मराठी में गा बोलते हैं. तर त्याच्यावरनं कोणतं वाक्य तयार झालं आहे, सुमित गाणी गा, यानी सुमित गाना गाव. तर गा, सुमित गाणी गा. नेक्स्ट शब्द आहे खा, खा का मतलब है खाना खाओ. तर त्याच्यासाठी कोणतं वाक्य बनेल, शमशेर चपाती खा. अजून रिदा सफरचंद खा. नेक्स्ट आहे पहा, पहा का मतलब होता है देखना. ओके, झोया बाहेर पहा, हा शब्द कोणता आहे, झोया, झोया बाहेर पहा, यानी झोया बाहेर देखो. अरबाज पाणी पहा, यानी अरबाज पाणी देखो. नेक्स्ट शब्द आहे आला, आला का मतलब होता है हिंदी में आना या फिर आ गया, दादा आला. सो यू आर गोइंग टू राइट दिस ब्रिज कोर्स इन योर नोटबुक ऑफ ब्रिज कोर्स.